हॅलो फ्रेंड्स, खास मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण शेवयांचा उपमा बनवणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. तर यासाठी आपण एक बाउलमध्ये शेवया घेतलेल्या आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण एक चमचा इथे साजूक तूप घालणार आहोत आणि यामध्ये शेवया व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. यामुळे शेवयांचा उपमा फार टेस्टी बनतो. तर लालसर होईपर्यंत आपल्याला या शेवया व्यवस्थितपणे भाजून घ्यायच्या आहेत. आता आपण या शेवया व्यवस्थित भाजलेल्या आहेत, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण उपमा बनवण्यासाठी पाणी आपल्याला लागणार आहे. तर हे पाणी आपण एक ग्लास घेतलेलं आहे. पाणी जर जास्त झालं तर शेवया सुट्ट्या सुट्ट्या होणार नाहीत, चिकट होतील. तर त्या प्रमाणातच आपण पाणी घालायचं आहे. तर एका गॅसवरती आपण हे पाणी उकळायला ठेवूया आणि आता साहित्य बघूया. तर या ठिकाणी आपल्याला भाजून घेतलेल्या शेवया लागणार आहेत. मोहरी, जिरं, हळद पावडर, शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, मटर असतील तर अवेलेबल, गाजर असेल तर, नाही घेतले तरीही शेवयांचा उपमा छान होतो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर आपल्याकडे किंवा आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या घालू शकतो. भाज्या नाही घातल्या तरीही चालेल. तर चला तर मग सुरू करूया. तर कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याला आपण जिरे मोहरीची फोडणी घालणार आहोत. तर या ठिकाणी एक चमचा मोहरी आणि एक चमचा आपण जिरं घातलेलं आहे. लगेचच आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. कढीपत्ता व्यवस्थित याला फोडणी बसल्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे तेलामध्ये पहिल्यांदा घातल्यामुळे ते छान असे तळले जातात आणि त्याची टेस्ट छान लागते, जसं आपण पोह्याला करतो अगदी तसंच. यानंतर आपण हिरवी मिरची घालूया. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार, कमी तिखट जास्त तिखट. यानंतर आपण कांदा घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी कांदा व्यवस्थित परतलेला आहे. आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया. गाजर, वाटाणे आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतूया. आणि एक मिनिटभर आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे ते छान मऊसर असे शिजले जातील. तर याला झाकण ठेवूया आपण आणि एक मिनिटभर वाट पाहूया. तर साधारणपणे एक मिनिटानंतर आपण हे झाकण काढून आता व्यवस्थित याला परत एकदा परतायचं आहे. आणि यामध्ये आपण हळद पावडर घालून घेऊया. हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लगेच आपण यामध्ये भाजलेल्या शेवया घालून घेणार आहोत. शेवयांचा उपमा करत असताना सर्वात पहिल्यांदा शेवया भाजणं फार महत्वाचं आहे. तेलामध्ये भाजले तरी चालतील, पण तुपामध्ये जेव्हा भाजतो तेव्हा त्याची चव जास्त सुंदर येते. तर आता आपण हे उकळलेलं पाणी यामध्ये घालूया. व्यवस्थित मिक्स करू. चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेवयांमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्या हिशेबानं आपण मीठ घालूया. आणि मिक्स करून याला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफ काढून घ्यायची आहे. तर आता यावरती आपण झाकण ठेवूया. या ठिकाणी 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपण परत एकदा चेक करूया. तर यामध्ये थोडंसं अजून आपला उपमा शिजायचा राहिलेला आहे आणि पाणीही बाकी आहे, त्यामुळे परत आपण 3 ते 4 मिनिटं याला झाकून ठेवणार आहोत.
तर 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, आता आपण उघडून पाहूया। आपला उपमा या ठिकाणी व्यवस्थित झालेला आहे। अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे, चिकट झालेला नाही। आता हा शेवयांचा पौष्टिक उपमा या ठिकाणी तयार आहे आणि आता आपण हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याआधी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेऊया। पोहे असो उपमा असो कोथिंबीर आपण शेवटी घालतो, त्याचा फ्लेवर जास्त छान येतो। तर आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। खूप साधी सोपी सिंपल नाश्त्याची रेसिपी आहे, आपण कधीही करू शकतो, शिवाय पौष्टिकही आहे। तर तुम्ही पाहू शकता उपमा किती आपला इथे छान दिसत आहे आणि आता टेस्ट तर करून पाहिलीच पाहिजे। टेस्टलाही बघूया, खूप अप्रतिम झालं आहे। फ्रेंड्स, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि नाश्त्याला आठवड्यातून एकदा आपण हा उपमा केलाच पाहिजे। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।